नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. होपफुली तुम्ही सगळे फिट आणि फाईन असाल. सो आता आम्ही बाहेर आलो आहोत, मॉर्निंग आमची झाली आहे, ब्रेकफास्ट वगैरे आम्ही हॉटेलवरच करून आलो. सो आता आपण आलो आहोत व्हाईट हाऊस बघण्यासाठी. अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी या सिटीमध्ये असलेलं व्हाईट हाऊस तुम्ही ऐकलंच असेल, तर ते आज आपण प्रत्यक्षात बघणार आहोत. आणि तिथून मेन एंट्रन्स आहे आणि तिथून बघू शकता की तिथूनच ना पूर्ण सगळ्या गाड्यांना आत येण्यासाठी ब्लॉक केलं आहे, फक्त आपण इथून चालत जाऊ शकतो. आणि स्टार्टलाच तिकडे तिथून ज्या दिसणाऱ्या पूर्ण इकडेपर्यंत ह्या गाड्या आहेत, त्या सगळ्या गाड्या पोलीस फोर्सच्या आहेत आणि खूप जास्त सिक्युरिटी आहे. आणि ह्या सिक्युरिटी म्हणजे ह्यांची लोकं असे प्रत्येक ठिकाणी असे ना असे उभे आहेत आणि फुल सिक्युअर्ड प्लेस आहे हे. सो चला आता आपण जाऊया पुढे आणि बघूया की तिथे काय काय आहे. आणि अमेरिकेतील पोलिसांच्या गाड्या कशा असतात तर तुम्ही ते बघू शकता की ही पोलिसांची कार आहे. हे जे व्हाईट हाऊस आहे हे खूप वर्षापूर्वीचं आहे. अराऊंड याचं कन्स्ट्रक्शनची सुरुवात ही 13 ऑक्टोबर 1792 साली करण्यात आली आणि त्याचं कन्स्ट्रक्शन पूर्ण झालं 1 नोव्हेंबर 1800 सालामध्ये. सो अराऊंड 8 वर्ष लागली आहेत हे व्हाईट हाऊस होण्यासाठी. आणि ह्या व्हाईट हाऊसमध्ये बऱ्याच प्रकारच्या फॅसिलिटी अवेलेबल आहेत. टोटल 132 रूम आहेत आणि या व्हाईट हाऊसमध्ये फक्त अमेरिकेचे प्रेसिडेंट राहू शकतात. आणि तुम्ही इथे बघू शकता की इथे पण प्रोटेस्ट करणारे लोक आहेत. सो हे कोणत्या तरी प्रकारचं त्यांचं प्रोटेस्ट करत आहेत. इथे तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंडमध्ये खूप लोक दिसत असतील. हे सगळे लोक व्हाईट हाऊस बघण्यासाठीच आलेले आहेत आणि व्हाईट हाऊसच्या आतमध्ये जायला परमिशन नाहीये, त्यामुळे इथून ह्या पॉईंटवरून बरेच लोक फोटोज वगैरे काढत आहेत. आणि तुम्ही आतमध्ये बघू शकता की किती छान बिल्डिंग आहे ही, किती वेल मेंटेन आहे. आणि तिकडे बघा ना, तिकडे गाड्या वगैरे लागलेल्या आहेत, आतमधली झाडं पण वगैरे खूप मोठी मोठी आहेत. खूप प्राचीन टाइम पासून प्राचीन वास्तू आहे म्हणू शकतो, ऐतिहासिक आहे हे व्हाईट हाऊस. व्हाईट हाऊसमध्ये जाण्याचा जो मेन एंट्रन्स आहे ना, तो हा एंट्रन्स आहे. आणि ते बघू शकता की किती मस्त असं छान असा एंट्रन्स बनवलेला आहे. स्टार्टिंगला पोलीस सिक्युरिटी पण भरपूर आहे आणि तिकडे तुम्हाला जो बायडनच्या गाड्या पण दिसत असतील.
आपल्याला आतमध्ये एंट्री नाहीये, सो आपण आतमध्ये नाही जाऊ शकतो. इथे व्हाईट हाऊस बद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन दिली आहे आणि म्हणजे आपल्याला इथून थोडी आयडिया भेटेल की इथे एक्झॅक्टली काय काय गोष्टी आहेत. आणि हा जो एंट्रन्स आहे हा सेकंड एंट्रन्स आहे, म्हणजे व्हाईट हाऊसमध्ये काम करणारे जे लोक आहेत किंवा इथला जो हा स्टाफ असेल किंवा काही कारणानिमित्त व्हाईट हाऊसवरती येणारी लोक असतील, सो ते या एंट्रीने आतमध्ये जातात आणि इथे फुल सिक्युरिटी चेकअप वगैरे केलं जातं आणि ज्यांच्याकडे आय टीज आहेत किंवा पास आहेत त्यांनाच आतमध्ये प्रवेश दिला जातो. सो व्हाईट हाऊसच्या समोरच हा एक स्टॅच्यू आहे. तर हा स्टॅच्यू कोणाचा आहे? हा स्टॅच्यू आहे मेजर जनरल मार्क्विस गिल्बर्ट डे लाफेट यांचा आणि हा 1891 साली बनवण्यात आला आहे. हा स्टॅच्यू बनवला आहे अलेक्झांड्रे अँड अँटोनिन या लोकांनी. समोर व्हाईट हाऊस आहे आणि व्हाईट हाऊसच्या समोरच हा एक स्टॅच्यू आहे आणि ह्या साईडला मस्त छान असं मोठं गार्डन बनवलं आहे. व्हाईट हाऊससाठी खूप लोक येतात आणि एंट्री आतमध्ये नाही आहे आणि ज्यांचं काही काम असेल, म्हणजे जी प्रोफेशनल जी लोक आहेत पॉलिटिक्स रिलेटेड किंवा त्या व्हाईट हाऊसच्या रिलेटेड जे कोणी काम असेल ते अपॉइंटमेंट घेऊन येतात, त्यांना मग त्या मेन एंट्रन्सने आतमध्ये एंट्री दिली जाते. खूप फुल सिक्युरिटी आहे इथे आणि एवढे प्रकारची पोलीस आहेत ना, आणि त्यांच्याकडे वेपन्स गन्स हे सगळे घेऊन एकदम फुल भारी, एकदम इकडची सिक्युरिटी फुल टाईट आहे म्हणू शकतो आपण. आणि चला तर आपण ह्या गार्डनमध्ये फिरूया. या साईडला अजून काय काय त्यांनी स्टॅच्यूज वगैरे बनवलेले आहेत ते पण बघूया. हा जो स्टॅच्यू आहे हा स्टॅच्यू आहे अँड्र्यू जॅक्सन यांचा. हे अमेरिकेचे 7th प्रेसिडेंट होते आणि 1829 ते 1837 या काळामध्ये त्यांनी अमेरिकेचे प्रेसिडेंट म्हणून काम केलेलं आहे आणि हा स्टॅच्यू बनवला आहे 1852 या साली. खूप छान आणि खूप शांत असा एरिया आहे हा. खूप मस्त वाटतं म्हणजे खूप लोक पण येत आहेत बघायला. पण ना अजिबात दंगा वगैरे असं काहीच कलकल कलकल वगैरे बिलकुल नाही आहे. एकदम सगळी पीसफुल, फक्त आपले आपले फोटोज काढत आहेत, मेमरीज क्रिएट करत आहेत आणि जातात. एकदम सगळे शांत आहेत, मस्त एन्जॉय करतात. पाठीमागं ना तुम्हाला जो स्टॅच्यू दिसतो आहे ना, अल्बर्ट गॅलंट यांचा आहे. सो
त्याचं काम चालू आहे सध्या. तू पूर्ण झाल्यानंतर पण ते खूप छान आणि सुंदर असं दिसेल. आणि तुम्ही आपण आता मेन सिटीमध्ये आहोत, व्हाईट हाऊस आपल्या बॅक साईडला होतं आणि आता आपण इकडे फ्रंट साईडला आलेलो आहोत. इकडचे तुम्ही बिल्डिंग कन्स्ट्रक्शन बघू शकता की म्हणजे एकदम मस्त अमेरिकेचा तो बघूनच असं एकदम फील येतोय की आपण कुठे ऐतिहासिक ठिकाणी आलो आहोत. खूप छान आहे आणि समोर छोट्या छोट्या त्या गाड्या पण आहेत. सो आम्हाला आता रोड क्रॉस करायचं आहे आणि इथे अमेरिकेमध्ये आपण डायरेक्टली रोड क्रॉस करू शकत नाही. इथे रोड क्रॉस करण्यासाठी पण सिग्नल असतात. सो आम्ही आता इथे सिग्नलला वेट करत आहे. सो वॉकचा जेव्हा सिग्नल ऑन होईल तेव्हा आम्हाला ठराविक सेकंड दिले जातील, 15 सेकंड, 20 सेकंड. सो त्या सेकंडच्या आतमध्येच आपल्याला रोड क्रॉस करावा लागतो. इकडे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील की सेकंड दाखवत आहे. सो चला आता आम्ही रोड क्रॉस करतो. इकडे आल्यानंतर ना हे एक गिफ्ट शॉप आहे, स्पेशल व्हाईट हाऊस गिफ्ट शॉप आहे. म्हणजे कारण लोकांना खूप फिरायल्यानंतर मेमरीज राहाव्या म्हणून अशा काही ते गोष्टी घेऊन जातात. सो आपण बघूया शॉपमध्ये जाऊन काय आपल्याला नेण्यासाठी गोष्टी भेटतात, काय काय यांनी गिफ्टमध्ये ठेवलेलं आहे. गिफ्ट गॅलरी मी तुम्हाला दाखवली, तिथून आहे गिफ्ट घेतलं आहे. सो मी दाखवते तुम्हाला. सो हे वॉशिंग्टनची मेमरी, ही वॉशिंग्टनची मेमरी राहील आपल्यासाठी. हे घरामध्ये ठेवायचं ठरवलं. याची प्राईस काय होती तर ना याची प्राईस बघा दिसते तुम्हाला, 24.42 डॉलर्स आहे. म्हणजे इंडियन करन्सीमध्ये सांगायचं झालं तर अराउंड 2000 रुपयाचा हा शोपीस आहे. ॲक्च्युली इथे खूप कॉस्टली आहे सगळ्या गोष्टी, कारण प्राईम लोकेशनवरती आहे, सिटी एरियामध्ये आहे, त्याच्यामध्ये तिथे कॉस्ट पण तसेच आहे. पण एक आठवण म्हणून घेतलंच पाहिजे काहीतरी.
कारण आपण सारखं सारखं थोडी इकडे येणार आहे किंवा येऊ शकतो. सो कायमची आठवण झाली की आपण इकडे गेलो होतो म्हणून. सो मग हे घेतलं आहे आम्ही. हा जो स्टॅच्यू आहे, हा स्टॅच्यू आहे अमेरिकन क्रांतिकारक युद्धनायक जनरल कॉम्टे तिरो चेंबू यांचा, आणि हा 1902 या सालामध्ये बनवण्यात आला आहे. हा स्टॅच्यू आहे पोलिश देशभक्त थॅडियस कोसियुस्को यांचा, आणि यांनी अमेरिका आणि पोलंडमधील स्वातंत्र्यासाठी खूप महत्त्वाची कामगिरी केली आहे, आणि त्यांच्या स्मरणात हा स्टॅच्यू इथे बनवण्यात आला आहे. स्टॉल्स वगैरे दिसत आहे. सो बघूया की इथे काय काय आहे, आपल्याला खाण्यासाठी काही भेटत का. लोकल फूड आहे सगळे, म्हणजे अमेरिकन स्टॉल्स लावलेले आहेत. लंच टाइम पर्यंतच आहे. सो म्हणजे तसे सगळ्यांचं पॅकअप चालू आहे. आम्ही अगदी लास्ट मोमेंट आलो, आम्हाला काहीच आयडिया नव्हती, बट रँडमली दिसलं म्हणून म्हटलं की ट्राय करूया बघूया काय आहे. सो आता मी ऑर्डर दिली आहे, सो आमची ऑर्डर रेडी होत आहे. ठीक आहे, आता काय टेस्ट असते. सो अमेरिकेमध्ये हे पहिल्यांदाच बघितलं की स्ट्रीटवरती असे स्टॉल्स लागलेले आहे. तिथे आल्यापासून एकदम इथे असं पाहिलं नव्हतं कुठे स्ट्रीटवरती स्टॉल वगैरे लागले. बट मे बी काहीतरी असेल त्यांचा इव्हेंट असेल, काहीतरी असेल त्यामुळे इथे स्टॉल लागले असतील. सो बघा आपण हे स्ट्रीट फूड पण एन्जॉय करूया. सो हा बरिटो आहे, वेजी बरिटो. सो असा त्यांनी दिला आहे. आणि हा आहे कसेडिया. सो चला आता आम्ही हे फूड एन्जॉय करतो, भेटूया आपण नंतर. सो अशा पद्धतीने आमचं व्हाईट हाऊस बघून झालं आहे. होपफुली तुम्ही पण ही व्हाईट हाऊसची टूर एन्जॉय केली असेल. खूप छान आहे, मस्त वाटलं एकदम. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.